जागतिक वन दिनानिमित्त चिंचेच्या बियांचे बीजारोपण। जागतिक वन दिनानिमित्त जीवन रक्षक बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी शाळा नंबर 1 ब्राह्मणपुरी मिरज या ठिकाणी सकाळी 9 वाजता चिंचेच्या बियांचे बीजारोपण कार्यक्रम आयोजित केला होता। हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, संस्थेचे अध्यक्ष सुधीर गोरे, संस्थेचे सेक्रेटरी राकेश तामगावे, भालचंद्र आठवले केळुसकर बेडेकर, काकिर्डे संतोष यादव, सुलभा ढमाले, महानंदा राजमाने, श्रद्धा जामदार केळकर तसेच विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर स्टाफ संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। नाश करतो किंवा त्याचं दहन करतो तर त्यात आजची सुरुवात आपण वृक्ष लावून करतो, कारण उन्हाळा आता वाढणार आहे होळीपासून। त्यामुळं आजच्या या कार्यक्रमामध्ये ताकेसाहेबांना विनंती करतो की आपण आमच्या मुलाला 2 मिनिटं मार्गदर्शन करावं। तर सर, आज आपण एक चांगला उपक्रम घेतलेला आहे की ज्या जे चिंचुके आहेत त्याच्यापासून आपण रोप लागवड करणार आहे। मी सर्वप्रथम आमचे शाळेचे सर्व श्रद्धा मॅडम असेल, आपले सगळे टीम असतील, राजमाने मॅडम आणि सगळे टीम, त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की शाळेमध्ये आपण हे रोपं लावण्याची जी परवानगी दिली आणि हे जे आपण आता जे बिया गोळा केल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो। अशाच पद्धतीचे पर्यावरणपूरक आपण काम करा। मी फक्त एक 2 गोष्टी सांगतो आणि थांबतो। मुलांनाही उन्हात बसते म्हणून आम्ही पाहुणे पण उन्हात बसतोय, आम्हाला त्याची जाणीव आहे। आठवले साहेब आता झाले, बऱ्याच वेळा आम्ही आमच्या टीमशी बोलत होतो, केळकर मॅडमशी पण बोललो, सर शासन स्तरावरती माझी वसुंधरा अभियान म्हणून जे चालू आहे त्या अभियानाच्या माध्यमातून बरेच पॅरामीटर्स आहेत। पण जेव्हा आम्ही शासनाला बीजारोपण से वृक्षारोपण हा कार्यक्रम सांगितला, ज्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुधीर गोरे साहेब आहेत जे शासनाला रिप्रेझेंट करतात, आणि आम्ही त्यांना ब्रँड अँबॅसेडर केल्यानंतर आम्ही शासनात सांगितलं की आम्ही बीजारोपण से वृक्षारोपणपर्यंत हा आम्ही कार्यक्रम केला आहे। तर तुम्हाला सांगतो ते ऐकल्यानंतर सगळ्यांनी पहिल्यांदा टाळ्या वाजवल्या आणि सांगलीचं कौतुक करून दिलं तिथं, आणि बाकीच्याही अगदी पुणे नवी मुंबई महापालिका होत्या त्यांना त्यांनी सांगितलं की सांगलीचं अनुकरण बीजारोपणचे वृक्षारोपण तर करायचं आहे। तात्काळ शासनाने तो मुद्दा घेतला आणि आमच्याकडं ते जे पॅरामीटर्स असतात त्यात बीजारोपणचं वृक्षारोपण पण त्यात घातलेलं आहे। तर मला वाटते हे सगळं श्रेय आपले गोरे साहेब जे आहेत इथं जे बसलेले दिसत आहेत तर त्यांच्यासाठी आपण जोरदार काढा। राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।